राज्यातील महासत्तांतरानंतर टोकाचे विरोधक असणारे दोन नेते एकाच ठिकाणी जमणार आहेत दरम्यान डिनर डिप्लोमसीसाठी हे नेते मंडळी जमतात यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार प्रसाद लाड तसेच भाजप आमदार आशिष शेलार सुद्धा एकत्र एका ठिकाणी जमणार आहेत याचं कारण म्हणजे मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक मात्र या संघटनेच्या निवडणुकीसाठी हे सर्वच मंडळी एका ठिकाणी जमून डिनर डिप्लोमसी करणार आहेत जे राजकीय पातळीवरती टोकाचे विरोधक आहेत एकमेकांवरती टोकाचे चर्चांना उदाहरण आलं याचं कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील जाधव माय महानगरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीला काही तासांचा अवधी उरलेला आहे वीस नोव्हेंबर गुरुवारी ही निवडणूक होणार आहे दरम्यान या निवडणुकीसाठी सर्वच पातळीवरती राजकारण्यांनी देखील तयारी केलेली आहे दरम्यान एम सी एमध्ये नेहमीच राजकारण्यांचं आवड राहिलेली आहे आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या ज्या पातळीवरती म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच जे काही बॉडी आहे त्या बॉडीमध्ये जाण्यासाठी राजकारणीसुद्धा उत्सुक असतात ज्याप्रमाणे खेळाडू या निवडणुकीमध्ये असतात त्याचप्रमाणे राजकारणीसुद्धा आपला वर्चस्व या मुंबई क्रिकेट संघटनेवरती ठेवण्याचा प्रयत्न करत असतात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून एम सी एचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे मात्र यंदा त्यां त्यांच्या वयोमनानुसार त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीमधून माघार घ्यावी लागले परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपसोबत एक संयुक्त पॅनल तयार केलं भाजप आमदार आशिष शेलार हे एम सी एच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार होते मात्र त्यांना बी सी सी आयमध्ये मध्ये खजिनदारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली यामुळे एम सी एमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संयुक्त पॅनलद्वारे एक उमेदवार देण्यात आला त्यांचं नाव म्हणजे अमोल काळे हेच ते अमोल काळे जे राजकीय पॅनलकडून निवडणूक लढवत आहेत विरोधात संदीप पाटील हे माजी क्रिकेटपटू ते सुद्धा या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आहेत मात्र नेहमीच एम सी एमध्ये राजकारणी हस्तक्षेप का करतात मात्र राजकारण्यांना यामध्ये निवडणूक लढवावी अशी का वाटते कारण बी सी सी आय हे सर्वाधिक श्रीमंत असलेलं एक बॉडी आहे यानंतरनं म्हणजे एम सी ए आपण जर राज्यामध्ये वर्ल्ड कपच्या जर फायनल्स ब पाहिलं तर राज्यामध्ये एम सी एद्वारेसुद्धा त्या आयोजित केल्या गेलेल्या आहेत आणि मुंबईच्या क्रिकेट ग्राउंडवरती त्या फायनल्ससुद्धा खेळवण्यात आल्या आहेत मात्र ज्या काही आय पी एल्स सामने जे भरवले जातात त्यासुद्धा आय एम सी एचा फायदा होतो एम सी एला त्यासुद्धून त्यामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा पैसा तो मिळत असतो हजार कोटींचा फायदा या एम सी एल संघटनेला होत असतो त्यामुळे एम सी एच्या अध्यक्षपदी राहण्यासाठी नेहमीच राजकारणी ने उत्सुक असतात आणि यामध्ये आशिष शेलारसुद्धा उतरलेत आपण जर एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कारकिर्द पाहिली तर त्यांनी बी सी सी आयमध्ये सुद्धा काम केलं आहे तसंच आता एम सी एमध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून काम केलं आहे त्यांच्याकडे सुद्धा दांडगा अनुभव आहे तसेच आशिष शेलारसुद्धा एम सी एमध्ये कार्यरत आहेत त्यांनीसुद्धा एम सी एचं त्यांना बऱ्यापैकी मोठं नॉलेज आहे त्यामुळे आशिष शेलार यामध्ये अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते मात्र ऐनवेळी त्यांना बी सी सी आयमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे अमोल काळे यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्या संयुक्त पॅनलद्वारे ही निवडणूक होते पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपशी हात निवडणूक केली आहे दरम्यान या पातळीवरती मात्र एकीकडे एक पाहिलं तर राजकारणामध्ये हे टोकाच्या विरोधक असतात टोकाच्या टीका या दररोज सुरू असतात भाजप राष्ट्रवादी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतात परंतु जी काही डिनर डिप्लोमसी आयोजित करण्यात आली आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार रह। आहेत दरम्यान महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन घटक पक्षांचं सरकार होतं मात्र भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यामुळे हे सरकार कोसळलं मात्र या सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीला देखील मोठा फटका बसला आहे परंतु तरीही सर्व काही बाजूला ठेवून खेळाच्या या राजकारणामध्ये सर्व राजकीय मंडळी एकत्र येतात त्यांच्यामध्ये डिनर डिप्लोमसी होणार आहे संध्याकाळी सातच्या सुमारास ही डिनर डिप्लोमसी होईल या डिनर डिप्लोमसीमध्ये मोठे मोठे नेते या ठिकाणी हजर राहतील मुंबई वानखेडे स्टेडियम येथील गरवारे क्लबमध्ये ही डिनर डिप्लोमसी होणार आहे मात्र जी काही डिनर डिप्लोमसी ही सत्तांतरानंतर होते त्यामुळे वेगळं वळण यासाठी लागलेलं आहे कारण शिंदे फडणवीस सरकार भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिंदे गटाचे काही आमदार असतील शिवसेनेचे लोकं असतील हे सर्वच पक्षातील लोक एकत्र येणार कारण शिवसेनेचे जे शिवसेना पक्षमुख उद्धव ठाकरे यांचे जे जवळचे मानले जातात त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर तेसुद्धा या निवडणुकीमध्ये आहेत त्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली मात्र या सर्वच पक्षांमधील नेते एकत्र येणार असल्यामुळे हाय व्होल्टेज असं या डिनर डिप्लोमसीचं एक याकडे पाहिलं जात आहे आणि हे डिनर डिप्लोमसी नक्की कशासाठी आणि नक्की या डिनर डिप्लोमसीमधून काय चर्चा होते आणि कशा प्रकारची माहिती समोर येते हे पाहण्यासाठी आणि हे ऐकण्यासाठी सर्वच नागरिक आहेत ते उत्सुक आहेत जे क्रिकेटप्रेमी आहेत ते सुद्धा या डिनर डिप्लोमसीकडे दि नजर लावून बसलेले आहेत मात्र या संदर्भातील अधिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की कळवू त्यासाठी आमच्या महानगर डॉट कॉम वेबसाईटला व्हिजिट करा फेसबुकला लाईक ला करा माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका